कृपा कटाक्षाचिया किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्री कृष्णे वंदू तयाते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। गेल्या वेळा आपले 43 पर्यंत झालेले होते, त्यावेळी मंगेश दादांनी आपल्याला सांगितलं की शिष्याने शरण कसं जावं ह्याचा त्यांनी छान अगदी विवरण केलं, आणि असं शिष्य जेव्हा शरण जातो तर त्यावेळी श्री गुरूंनी काय पद्धतीने त्याच्याशी आचरण करावं हेही सांगितलेलं आहे। म्हणजे श्री गुरूंना एक आज्ञा आहे की विचारल्याशिवाय सांगू नये, ही श्रुतीची आज्ञा आहे, पण इथे दुसरी आज्ञा पण येते की ज्या वेळेस असा शरण येतो आणखीन मनापासून प्रश्न विचारतो त्यावेळी श्री गुरूंनी त्याला आश्वासित करावं, आणखीन त्याला उपदेश करावा, हे श्री गुरूंचं कर्तव्य पण इथे सांगितलं गेलेलं आहे। जेव्हा सांगितलं की निरीक्ष कारुण्य रसार्द्र दृष्ट्या दद्यात अभीतिम सहसा महात्मा, जे श्री गुरु आहेत तर त्यांनी अशाला पूर्णपणे कृपा पूर्ण दृष्टीने त्याच्याकडे बघावं म्हणजे त्याला उपदेश करावा। अभय द्यावे याचा अर्थ तू घाबरू नको, तुला जे हवाय तर ते ज्ञान मी नेतो देतो, म्हणजे त्याच्या योगाने तू ह्या सगळ्या भयांपासून मुक्त होशील। मोक्ष आहे तर मोक्षाचा अर्थच हा आहे की पूर्ण निर्भयता प्राप्त होते। मरणाची भीती जी असते ती मोक्ष ज्याला जेव्हा मिळतो तर त्यावेळी ती मरणाची भीती जाते, सगळ्या तऱ्हेच्या भीती जातात। आपण जे भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे म्हणून समर्थ म्हणतात, किंवा द्वितीयात वै भयं भवती असं श्रुती जे म्हणते, दोन उरतच नाहीत, सगळीकडे एकच जर का तत्व आहे तर कोण कोणाला घाबरणार आहे, कोणाला कोणापासून भय असणार आहे, त्याची पूर्ण भीती जाते। म्हणून इथे सांगितलं की अभय द्यावे म्हणून म्हटलेले आहे। मग श्री गुरु त्याला काय म्हणतात की विद्वान स तस्मा उपसत्तिमीयुषे मुमुक्षवे साधु यथोक्त कारिणे प्रशांत चित्ताय शमान्विताय तत्वोपदेशम कृपयैव कुर्यात। अजूनही श्री गुरुंनी काय करावं ते सांगताय। त्यांनी ऍड्रेस केलं की विद्वान, सहा विद्वान म्हणजे त्या गुरुंनी, जे गुरु कसे आहेत तर स्वतः ब्रह्मज्ञानी आहेत, अशा गुरूंनी आपल्याला जो शरण आलेला आहे, शरण आलेला सुद्धा कसा आहे त्याचं वर्णन परत इथे केलेलं आहे की उपसत्तिम ईयुषे मुमुक्षवे साधु यथोक्त कारणे, म्हणजे साधू म्हणजे उत्तम, साधू म्हणजे इथे आपण ज्याला मराठीत साधू म्हणतो असा साधू नाही, तर साधू साधू म्हणजे उत्तम उत्तम अशा तऱ्हेचे पूर्वी उद्गार काढत असत। जर का संस्कृत आपण पाहिलं ना तर साधू साधू फार छान, तर उत्तम जो यथोक्त श्रुतींनी जे सांगितलेलं आहे, जसं सत्कर्म सांगितलेलं आहे, उत्तम कर्म सांगितलेलं आहे, तसं जो करत असतो हा अर्थ साधू यथोक्त कारणे। याचाच परत अर्थ असा होतो की जो निष्काम कर्म आणखीन उत्तम कर्म करतोय, ज्या पद्धतीने श्रुतींनी उपदेश केलेला आहे, विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊ निजाळीत कर्मफळे, हा त्याचा माऊलींनी अनुवाद केलेला आहे की विधीनी म्हणजे असं असं करावं म्हणून श्रुती सांगतात। कर म्हणून कधीच कोणी सांगत नाही, उपदेश जो करतात तो करावं बाबा
आपल्यावरती सोडलेलं आहे त्याच्यात. कर म्हटल्यानंतर आज्ञा येते, अशा आज्ञा देत नाहीत. श्रुतींनी आज्ञा दिलेली नाही आहे. श्रुती काय चांगलं आहे ते सांगते, काय वाईट आहे ते सांगते, आणि आपल्या क्रियमाण कर्मात आपण ते करावं का न करावं हे आपण ठरवत असतो. म्हणून इथे जे म्हटलेलं आहे की यथोक्त कारणे जसं सांगितलं आहे, श्रुती जे सांगतायत यथोक्त म्हणजे यथाउक्त जसं सांगितलंय तसं, त्या पद्धतीने जो वागतो स्वतः, स्वतःचं स्वातंत्र्य त्यांनी वापरलाय, श्रुती सांगून मोकळी झाली आहे, पण यांनी तसं स्वातंत्र्य वापरलाय आणखी त्याप्रमाणे तो कर्म सगळी करणारा आहे, मुमुक्षू आहे. आणि मुमुक्षू आहे म्हणून शरण आलेला आहे. जो अत्यंत शांत चित्ताय, प्रशांत चित्ताय, शमानविताय, ज्याचं चित्त शांत झालंय. आपण पाहिलं होतं की चित्त शांत कधी होतं, तर ज्याने निष्काम उपासना केली आहे. तर अशा करणाऱ्याचं चित्त शांत होऊ शकतं. कारण उघड आहे की जेव्हा आपण सकाम उपासना करतो त्याने चित्त का नाही शांत होणार आहे, कारण मग आपण वाट बघतो कधी मला हे मिळेल, देव मला कधी प्रसन्न होईल. आणि सारखं ज्याच्यासाठी आपण मागतोय तर त्याबद्दलची काळजी, ते होईल का नाही ही चिंता, अखंड अशांत चिंत असत. पण तेच आपण जर का त्या ईश्वराला मानून त्याच्यावरती सगळं सोपवून केवळ त्याची उपासना करत राहिलो की जे माझ्या प्रारब्धात आहे ते त्याला माहिती आहे, तो ते देणार आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे ते त्याला कळतं, ही शरणागती आहे. म्हणजे मी मागणं वेगळं, याचा अर्थ त्याला कळत नाही मला काय योग्य आहे ते. माझ्यासाठी जे योग्य आहे ते तो मला देणार आहे, जे अयोग्य आहे ते देणार नाही. आणि योग्य अयोग्य मध्ये आपल्या प्रारब्धाचा फार मोठा भाग असतो. प्रारब्धात असलं तर तो कधी हातचं राखून ठेवणार नाही, आपण त्याची उपासना सोडली तरी. जे आहे ते मिळणारच आहे ह्या जन्मातलं, आणि जे नाही आहे ते मिळणार नाही आहे. त्यामुळे मग आपण कशासाठी मागण्याचा तरी खटाटोप करावा. त्याच्याकडे मागणं हे मुळातच गरजच नाही आहे, त्याला माहिती. आणि दुसरं असं असतं की जेव्हा आपली खरोखरी शरणागती असते तेव्हा माझ्यासाठी जर का संकट योग्य असली तर माझ्यावरती संकट येऊ देत. जर का त्या संकटातनं मला मॅच्युरिटी येणार असली, जर का त्या संकटातनं मला वैराग्य येणार असलं तर माझ्या संकट येऊ देत. माझ्यासाठी काय योग्य आहे ते त्याला कळतं. म्हणून हा विश्वास हवा की जे काही घडत आहे तर ते माझ्या फायद्याचं आहे, ते ईश्वर नियोजित आहे, आणि त्याच्यातनं माझा अंती फायदा होणार आहे. कसा फायदा होणार आहे? तर जेव्हा आपल्याला तो फायदा होतो तेव्हा आपल्याला कळतं की ह्याच्यातनं मला काय काय मिळालं आहे, त्या संकटातनं, त्या सगळ्या प्रसंगातनं मी काय काय शिकली आहे, मला किती फायदा झालाय, हे आपल्याला पुढे लक्षात येतं. पण त्यावेळे मग हे माझ्या वाटणीला का वगैरे आपण देवाला देवाशी भांडत बसतो की देवा मी तुझं काय केलं, तर माझ्या वाटणीला हे तू का दिलंस, मीच तुला सापडले का, बाकी कोणी सापडलं नाही का. हर तऱ्हेने आपण देवाशी भांडायला लागतो, त्याच्या सगळ्या व्यवस्थेशी वाद घालायला लागतो. पण जेव्हा खरं आपल्याला लक्षात येतं की नाही, देव जे करतो ते योग्यच करतो, आणखी तेच माझ्या भल्याचं आहे, ह्या विश्वासाने जर का आपण जगात वावरलो ना, तर आपल्याला काही त्याच्याकडे मागायची इच्छाच होत नाही. मागायलाच हवं असलं तर सद्बुद्धी मागावी, सत्कर्म मागावं, ते करण्याची इच्छा बुद्धी तेवढी द्यावी देवानी, त्याच्याबद्दलचं प्रेम मागावं. दैव मज प्रेम पांडुरंगा म्हणून संत म्हणतात. दुसरं काय मागतात ते? काहीही त्याच्याकडे मागत नाही. तुकाराम महाराजांनी जेव्हा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी अशी मागणी केली, त्याच्या आधी संतसंग दई सता वगैरे सगळ्या मागण्या केलेल्या आहेत, तर मला चालेल. तोपर्यंत तसं जर का नसलं तर काय, माझा गर्भवास संपलेलाच आहे, मी मुक्त आहेच हे त्यांना माहिती होतं. पण हे सगळ्या ह्या भक्तीच्या सुखासाठी मला गर्भवास चालेल हे त्यांचं मागणं होतं. त्यांनी भौतिक सुखासाठी मागितलेला नव्हता गर्भवास, की काय छान जीवन आहे मला चालेल परत जन्म का नाही, असे म्हणणारे लोक आहेत मला भेटलेले आहेत, की काय वाईट आहे पुनर्जन्मात. त्यांच्या वाटणीला बहुतेक फार दुःख आली नसावीत असं मला वाटतंय. जास्त सुख आणि बारकी बारकी दुःख
अशा पद्धतीने त्यांच्या मनुष्य जन्मातलं पाप पुण्याचा समान झालं असावं. बारक्यासारख्या दुःखांच्याकडे त्याने लक्ष दिलं नाही, फक्त पुण्याच्या फळाकडे मोठ्या लक्ष दिलं आणि ते आम्हाला चालेल परत जन्म म्हणून डिक्लेअर केलं. अशा बाबतीत विचारताय कोण त्यांना? त्यांना मिळणारच आहे, देव देणारच आहे त्यांना. आणि देव जे आपल्याला योग्य असतं तेच देतो हे पक्क लक्षात ठेवलं आणि त्याची तशी जर का उपासना केली पूर्णपणे निष्काम बुद्धीने, तर आपलं चित्त प्रशांत होतं, पूर्णपणे शांत होतं, प्रकर्षेन शांतम, पूर्णपणे शांत होऊन जातं. त्यातल्या खळबळी सगळ्या संपतात. देवावरचा जी श्रद्धा आहे ती पक्की होते, कारण पुढे शमान्विताय म्हटलेलं आहे, म्हणजे शम दम उपरम श्रद्धा समाधान तितिक्षा हे सगळं आलेलं आहे. आधी मुमुक्षवे म्हटलंय, म्हणजे हा पूर्णपणे जे अधिकाऱ्याचं वर्णन केलेलं आहे ना इतका काळ आपण, तर तसा उत्तम अधिकारी आहे तो, विद्वान आहे म्हणजे त्यांनी अभ्यास केलेला आहे सगळा. इथे विद्वान नाहीये, सॉरी पुढे आहे, पुढे श्रीगुरु त्याला विद्वान म्हणून संबोधन करतात की मा भैष्ट विद्वंस म्हणून त्यांनी पुढे संबोधन केलेलं आहे. तो म्हणजे परोक्ष ज्ञानी आहे, त्यांनी वेद वेदांत वगैरे हे अभ्यास केलेले आहेत, त्याला काय आहे शास्त्रात दिलेलं ते माहिती आहे. तसा तो जे सांगितलेलं आहे ते फळ मला हवाय. ज्याचं वेद वर्णन करतात, ज्याच्याबद्दल एवढ्या आनंदाचं वर्णन करतायत, मोक्ष मोक्ष म्हणतायत, तो मोक्ष मला हवाय असं ज्याला नक्की, म्हणजे मुमुक्षूचा अर्थच तो आहे, पण त्याला मोक्षाचा अर्थ कळलाय, त्याला श्रोत्रिय आहे तो, म्हणजे त्याचा अभ्यास झालेला आहे, असा तो जो असा शरण येईल त्याला त्या विद्वानांनी म्हणजे त्या सद्गुरूंनी तत्वोपदेशम कृपयैव कुर्या, त्याला कृपा करून पूर्णपणे कृपादृष्टीने त्याला आत्मतत्वाचा उपदेश करावा, श्रीगुरूंच्यासाठी आहे. आता कृपादृष्टीने म्हणजे श्रीगुरूंच्या मनात जेव्हा कृपा निर्माण होते तेव्हा याचाच अर्थ त्याच्याबद्दल करुणा निर्माण होते, याचाच अर्थ की हा तारून नेण्यास योग्य आहे, ह्याचं दुःख आपण दूर केलं पाहिजे, याला बुडता ठेवायला नको, अशा पद्धतीने त्यांच्या मनात येतं. आणि ते अत्यंत प्रेमाने, आता हा मला शरण आलाय म्हणजे ह्याला मी पलीकडे नेलं पाहिजे, हे आता माझं काम आहे, असे सगळे ते भाव जे असतात ना की ह्याला मदत करणं माझं कर्तव्य आहे, अशा कृपेने त्याला तत्वोपदेश करावा. तत्वाचा कृपया एव कुर्या, म्हणजे तत्वोपदेश जो करायचा आहे तो कृपेने करावा, नाईलाजाने किंवा वैतागून रागाने असा त्याला तत्वोपदेश करू नये, त्याची त्याचं ह्याच्यात भलं होणार आहे. आणि ते मला करणं ही ईश्वराची आज्ञा आहे म्हणूया, किंवा हे माझं कर्तव्य आहे. बुडतेन तरतेन बुडो ने दावे बुडतयासी, समर्थ सांगतात की जो स्वतः तरतो म्हणजे ज्याला स्वतःला पोहायला येतंय चांगलं, तर त्यांनी जो बुडतोय त्याला बुडून देऊ नये, तोच उपदेशित आहे की हा विद्वान आहे म्हणजे हा ब्रह्मनिष्ठ झालेला आहे. अशाने जो गटांगळा खातोय भवसागरात, त्या अरण्यात जो दावाग्नीने भाजून निघतोय, तर त्याला त्याच्यावर कृपा करावी, कारण तो शरण आलेला आहे, आणि शरण आलेल्याला अभय द्यावं आणि त्याला तत्वाचा उपदेश करावा. कशा पद्धतीने? मग आता ते सांगताय, मा भैष्ट विद्वंस तव नास्त्य पायः संसार सिंधोस तरणेस्त्युपायः येनैव याता यतयोस्य पारं तमेव मार्गं तव निर्दिशामि. मा भैष्ट म्हणजे घाबरू नकोस, पहिल्यांदा आश्वासित करतात की तू घाबरू नकोस, तू सगळं मला सांगितलंयस, तू मला शरण आलायस, बाहेर काढायला सांगतोयस, घाबरू नको. जसं 43 मध्ये सांगितलंय की अभितिम दद्यात, म्हणजे त्याला अभय द्यावं म्हणून म्हटलेलं होतं, तर ते आता अभय ते देत आहेत शब्दांनी पहिल्यांदा की तू घाबरू नको. मा भैष्ट,
भिवू नकोस. विद्वं विद्वन म्हणजे त्याला त्याने ॲड्रेस जे केलेलं आहे ते विद्वन म्हणून केलेलं आहे, कारण त्याला परोक्ष ज्ञान झालेलं आहे. शब्दज्ञान त्याच्याजवळ आहे पण प्रत्यक्ष त्याला अनुभव नाही आहे. शब्दज्ञान आहे म्हणजे काय, शास्त्र वगैरे सगळं त्याला चांगल्यापैकी माहिती आहे. इथे आठवलं ते नारद मुनींची गोष्ट आठवली, छंदोग्यात जी आलेली आहे नारद मुनींची गोष्ट, की नारद मुनी शोकसंतप्त होते. शोकसंतप्त होते याचा अर्थ त्यांची दुःख दूर झालेली नव्हती. ह्यानी त्यांनी सगळ्यांनी त्यांना दुःख होत असत, ते कायम आनंदात संतुष्ट असे नव्हते. ते फिरत होते, नामस्मरण करत फिरत होते, नुसते फिरत नव्हते पण त्याच्या मागचं तत्व त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांना शोक होता, त्यांना दुःख होतं, कारण तत्व जाणत नव्हते. आणखीन असे फिरत असताना ते सनक सनातन सनंदन हे चौघ जे ब्रह्मदेवाचे पहिले मानस पुत्र, जन्मतःच जे ज्ञानी होते, जे कायम लहान 8-10 वर्षाच्या मुलांसारखे दिसायचे, असे चौघ अत्यंत आनंदात जाताना दिसले. नारद मुनींना नवल वाटलं की हे इतके सगळे आनंदात कसे काय ना, ते त्यांचेच बंधू ना. नारद मुनी देखील ब्रह्मदेवाचे मानसपुत्रच नंतर आलेले, पण त्यांच्या आधीचे पहिले जे होते तर ते हे सनक सनातन वगैरे. त्यांनी त्यांना विचारलं, नमस्कार केला आणि विचारलं की तुम्ही इतके कसे काय आनंदात असता, मला तुम्ही उपदेश करा. त्यांनी विचारलं मग सनातन मुनींनी की तू आजवर काय काय अभ्यास केलायस. नारद मुनींनी जी लिस्ट दिली ना, ती आपल्याला 10 जन्म गेले तरी आपण संपादन करू शकणार नाहीये, एवढी मोठी त्यांच्या अचीवमेंटची लिस्ट दिली. म्हणजे त्याच्यात काय काय होतं, 4 वेद, 4 उपवेद, 6 वेदांग, षटशास्त्र, सगळी जी होती ती, बस एवढंच नाही, 14 विद्या, 64 कला, 14 विद्या म्हणजे आत्ता सांगितल्या त्या, 4 वेद, 4 उपवेद, 6 वेदांग वगैरे, आणि ह्या सगळ्या आणखीन 64 कला शिवाय. आपल्याकडे एखाद दुसरी कला मिळवताना आपल्याला नाकी नऊ येतात. नारद मुनी 64 कला संपन्न होते, सगळं त्यांच्याजवळ होतं. काय नव्हतं, ज्ञान पूर्ण होतं शास्त्राचं, तरीही त्यांना त्यांचा शोक गेलेला नव्हता. त्याच्यावरती त्यांना जो उपदेश केला तो होता की यद्वै भूमा तत् सुखम अल्पे सुखम नास्ती. म्हणजे काय, की जे व्यापक आहे, जे मोठं आहे ते सुखरूप आहे, हे जे तू सगळं शिकलेलं आहेस ते अल्प आहे. अल्प आहे म्हणजे तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे, थोडं आहे, त्या त्या विषयापुरतं आहे. ह्या सगळ्याच्या मागे जे तत्व आहे ते तू जाणून घे, ते व्यापक तत्व आहे आणि ते तू जाणून घे, ते कसं आहे वगैरे त्यांनी उपदेश केला. आणखीन नंतर नारद मुनी अधिकारी तर होतेच, त्यामुळे त्यांना तत्काळ ज्ञान झालं आणि त्यांचा पूर्णपणे शोक नाहीसा झाला. ही त्या छंदोग्यात कथा आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जे नारद मुनी पूर्णपणे परोक्ष ज्ञानी होते, अधिकारी होते, त्यांना सद्गुरूंनी ते जेव्हा शरण गेले तेव्हा उपदेश करणं कर्तव्य, त्यांना उपदेश केला गेला. जसा परीक्षित राजाला शुकमुनींनी उपदेश केला, तोही अधिकारी होता अत्यंत, म्हणून शुकमुनींनी त्याला भागवत सांगितलं आणखीन उपदेश केला, तोही मुक्त झाला. म्हणून इथे जे सांगतायत की विद्वान तू परोक्ष ज्ञानी आहेस, अधिकारी आहेस, तेव्हा तुला घाबरायचं काही कारण नाहीये. न अस्ति अपाय, नास्ति अपाय म्हटलंय ना, त्या अपाय तुला होणं शक्य नाही, कारण त्यांनी आता मां भैष्ट म्हणून म्हटलेलं आहे, तू शरण आलायस. ह्या सगळ्यातनं या गोष्टींना उपाय आहे. संसार सिंधो तरणे स्थिती उपाय, ह्या संसार सागरातून तरून जायला उपाय आहे. तुला अपाय होणार नाही म्हणजे तू हीन दिशेला जाणार नाहीस,
तू परमार्थापासून दूर जाणार नाहीस, तू त्या तत्वाच्या निश्चित जवळ जाशील, त्याला उपाय नक्की आहे. ये नैव याता यतयोस्य पारं तमेव मार्गं तव निर्दिशामि. म्हणजे हा उपाय केल्यानंतर तुझं भय पूर्णपणे जाणार. तुझं भय कसलंय? तर मृत्यू. एकदा मृत्यू होणार, परत जन्म येणार, परत मृत्यू होणार, हे आपलं मुख्य भय असतं. प्रत्येक माणसाचं मुख्य भय जे आहे ते मृत्यूच आहे. आणखीन ते तुला भय राहणार नाही. कसलंही तुला शोक, दुःख, मरण, कसलंही भय तुला राहणार नाही, कारण संसार सिंधू तरून जायला उपाय आहे. आणि जर का त्या ह्याच मार्गाने येन एव ह्या मार्गाने अनेक यतयहा म्हणजे जे प्रयत्न करणारे म्हणूया, किंवा जे जितेंद्रिय आहेत ज्यांनी शमदम सगळं साधलेलं आहे असे जे मुनी, तर ते यातात पलीकडे गेले, ते त्या मार्गाने ते पूर्णपणे पार गेले. आणि तो मार्ग मी तुला सांगतो, पूर्ण आश्वासित केलं इथे की तू अभ्यास केलेला आहेस, तू सगळ्या बाजूनी अधिकारी आहेस, तेव्हा तू हीन गतीला नक्की जाणार नाहीयेस. ह्या संसार सागरातनं पलीकडे जायला जो उपाय आहे, आणखी ज्या उपायाच्या साह्याने अनेक जण तरुण गेलेले आहेत, म्हणजे ट्राईड अँड टेस्टेड असा उपाय आहे. हा कुठला तरी नवीन गोष्ट सांगत नाहीये मी, परमार्थामध्ये नवीन काही नाहीच आहे. जे आहे ते सगळं वेदात सांगितलेलं आहे. आपल्या तत्वज्ञानात जगातलं प्रत्येक गोष्ट येऊन गेलेली आहे. नवीन जेव्हा म्हणतात ना पंथ एखादा, तेव्हा हाच उपदेश कुठल्या तरी वेगळ्या शब्दात मांडण्यात येतो. त्याच्या पलीकडे तिथे काहीही वेगळं नसतं. संपूर्ण उपाय, सगळ्या सगळे मार्ग म्हणूया, सगळे योग मार्ग हे आपल्याला वेदात येऊन गेलेले आहेत. म्हणून इथे सांगतायत की असे जे यती, असे जे मुनी आहेत, तर ते ज्या उपायांनी संसार सागर तरून गेलेले आहेत तोच मार्ग मी तुला सांगतोय. आता सांगेन मी तुला तो मार्ग, म्हणून तू अजिबात घाबरू नकोस. त्याला आश्वासित करतात, पूर्ण आश्वासित करतात. पुन्हा सांगतात की अस्युपायो महान कश्चित संसार भयनाशन तेन किंवा येन, दोन्ही पाठभेद आहेत तिथे, तीर्त्वा भवाम बोधिम परमानंदम आपस्यसी. तो जो उपाय आहे महान आहे, अस्युपायो महान कश्चित, कोणी एक अतिशय उत्तम उपाय आहे ज्याने या संसाराचं भयाचं नाश होईल. म्हणजे संसार अरण्य जे आहे, वडवा पेटलाय, त्याच्यातून बाहेर पडशील, किंवा जो हा भवाब्धी आहे तो तरुण पार जाशील, भव नदी आहे ती ओलांडशील, काय जे म्हणायचं आहे तुला ते म्हण, पण ह्याच्यातून ह्या सगळ्या भयाचा नाश होईल, या भयातून पार पडशील असा एक उपाय आहे, असा उपाय निश्चित आहे. आणखीन तू तरुण जाऊन काय करशील? तीर्थवा भवाम बोधिम परमानंद मापसेसी, परमानंदाला प्राप्त होशील. पुन्हा इथे जी व्याख्या शास्त्रात सांगितलेली आहे मुक्तीची, ती लक्षात येते की सकल कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अशा शास्त्रीय भाषेत म्हणूया मोक्षाची व्याख्या केलेली आहे. कारणासह वर्तमान म्हणजे काय आहे? दुःखांचं कारण काय आहे? मुळात दुःखांचं कारण जर का आपण पाहायला गेलं तर आपली भेददृष्टी हे दुःखाचं मूळ कारण आहे. आपण हा माझा नाही असं म्हणतो. मग माझा ज्याला म्हणतोय त्याला काहीही झालं की आपल्याला दुःख होतं, तो दूर गेला आपल्याला दुःख होतं. जिथे भेद आहे तिथे दुःख येतं, तिथे भय येतं. मग हे भेद ज्ञान आपल्याला का होतं? असं अज्ञानातून होतं. माझ्या स्वरूपाचं मला ज्ञान नाहीये, समोरच्या स्वरूपाचं ज्ञान नाहीये, जगाचं ज्ञान नाहीये, हे ज्ञान नाहीये म्हणजेच मला अज्ञान आहे ह्या सगळ्याचं. आणखीन त्यामुळे माझी भेददृष्टी डेव्हलप झाली, अभेददृष्टी गेली.
म्हणजेच तो जो सहज ज्ञान असायला पाहिजे, हे जे सहज स्वरूपाचं ज्ञान आहे, मी कोण आहे ह्याचं ज्ञान आहे, त्याच्यावरती झाकण पडलंय. कुठल्याही गोष्टीवरती जेव्हा झाकण पडतं तेव्हा आपल्याला त्याचं स्वरूप कळत नाही. आपण कुठे जातो जेवायला वगैरे, कोणाच्या घरी गेलो तरी, किंवा हॉटेलात कधी जायची वेळ आली, तिथे मोठी भांडी असतात आणि त्याच्यावरती झाकणं असतात, आतमध्ये काय पदार्थ आहे आपल्याला कळत नाही. जेव्हा उघडतो तेव्हा काय पदार्थ आहे तो कळतो आपल्याला. किंवा असंही होतं की आपण झोपतो, उठल्यानंतर ह्या इथल्या थंडीत साधारणपणे तो जो जाडच्या जाड ब्लँकेट असतं, तर ते घडी घालणं फार कठीण असतं, ते त्या बेडवरती पसरून टाकतात. आणि मग माझा फोन जो मी बरोबर घेतला होता मला सापडतच नाहीये, कुठे गेला, सगळीकडे मी शोधते. मग कोणाला तरी फोन करायला सांगते, फोन खोलीतच वाजतोय. कुठे वाजतोय? पलंगावरती. अरे याच्या खाली लपला होता, तो लपला होता म्हणजे मीच त्याच्यावरती झाकण घातलं होतं ते, आणि त्याच्यामुळे तो लपला होता, मला तो सापडत नव्हता. मग कोणीतरी त्याचं मला अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि मग मी तो शोधला, मला तो सापडला. आवरण कुठनं पडलं? मीच घातलं होतं, त्याचं स्वरूप होतं ते मला कळलं नाही त्या आवरणामुळे. आणि मग कोणीतरी मला ते दाखवून दिलं की हे तिथे आहेच, तू उगाच शोधत बसलीस गावभर. तसं आपलं असतं की शोध शोध शोधतोय आपण शांतीचा मार्ग, सुखाचा मार्ग, आणि तो आपणच आपल्या भेददृष्टीने म्हणूया, किंवा ज्या अनेक इच्छा आकांक्षा म्हणतो, ज्याला वासनातनं जन्म येतो, वासना म्हणजे अनेक जन्मींचे जे आपण कर्म केलेली आहेत त्याचे संस्कार उमटलेले असतात प्रत्येक कर्माचे, आणखीन त्याच्यातनं परत परत तसं करावं अशी आपल्याला इच्छा होत असते. त्या इच्छेच्या मागे जाऊन त्या अखंड चलबिचल अखंड शोध दुसरीकडे नाही तिथे ते शोधणं, यामुळे आपल्याला आपलं स्वरूप कळत नाही. मग ते स्वरूप जे आहे, याचा अर्थ स्वरूपाचं मला जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा निरास करायला लागतो, त्याला अज्ञानाचं आवरण असं नाव आहे शास्त्रीय. मायेच्या तीन शक्ती सांगितलेल्या आहेत, अज्ञान, आवरण, आपलं आवरण, विक्षेप, आणखीन मल. अशा पद्धतीने सांगितलंय. म्हणजे पहिलं आपल्या ज्ञानावरती आवरण पडतं, स्वरूपाच्या ज्ञानावरती, म्हणजे मी कोण आहे मला कळत नाही, आवरण पडतं. मग आवरण पडल्यानंतर जे नाही ते अनेक दिसायला लागतं, भेददृष्टी येते, अनेक गोष्टी मला दिसायला लागतात आणि नको ते उद्योग करण्याची इच्छा होते त्याच्यातनं, कारण मग मला हे हवं ते नको, हे हवंच, मग त्यासाठी मी काही करीन. अशा एक एक सगळ्या त्या डेव्हलप होत जातात, चांगल्या वाईट सगळ्या प्रवृत्ती, आणि त्याच्यातून ती भेददृष्टी जास्त जास्त पक्की होत जाते, त्या स्वरूपावरचं आवरण जास्त जास्त दृढ व्हायला लागतं. जेव्हा आपण हे शम दम उपरम वगैरे सगळी साधनं करतो त्यावेळी मलदोष पहिला निवृत्त होतो. म्हणजे कुकर्म करायची किंवा नको त्या मार्गाने आपल्याला गोष्टी मिळवायची, ह्या सगळ्या इच्छा जातात, वैराग्य यायला लागतं, विवेक जागृत होतो. हे जे समाधी म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता आहे, तर ती येते, सत्कर्म माणूस करायला लागतो म्हणजे त्याला अधिकार येतो. आणि जेव्हा आपण उपासना करतो, निष्काम उपासना करायला लागतो, त्यावेळी आपला विक्षेप दोष कमी होतो, म्हणजे चित्त शांत व्हायला लागतं, चित्ताची चंचलता जाते, पूर्ण जात नाही कधीही. चांचल्य हे आपल्याला अनेक जन्मांच्या संस्कारांपासून येतं, आणखी जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत इच्छा वर येणार आहेत, पण त्या सगळ्या इच्छा मग बाधित झालेल्या असतात, म्हणजे जगाचं जग सत्य नाही हे कळलेलं असतं, त्यामुळे त्या इच्छांना पण तेच स्वरूप आलेलं असतं, त्या पूर्ण झाल्या झाल्या न झाल्या न झाल्या त्याचं काही उरत नाही, आपल्यासारखं नाही राहत तिथे. हे दोष एक एक जातात आणि आपल्याला
अशा यांनी सकल कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती अशी होते, नाहीतर आपण कारण शिल्लक ठेवून वरवर मलमपट्टी करत असतो. आजार झाला, तेवढं औषध घेतलं, मला आता बरं वाटतंय, आता मला काही नाही दुःख, अरे परत होणार नाही का आजार? होणार आहे. कारणासह वर्तमान कधी जाईल? ज्यावेळेस देह माझा मिथ्या आहे, देह मी जन्मलेली नाहीये हे जेव्हा कळेल, देह तादात्म्य जाईल, मी म्हणजे देह जाईल नाहीये हे कळेल, तेव्हा कारण जाईल त्या दुःखाचं. रोग यायचे ते प्रारब्धानी येणार आहे, पण कारणासह सकल दुःख निवृत्ती मग लोकांच्याकडनं येणारी. आपण ओम शांतीचा अर्थ पाहिला होता, त्रिविध तापांची निवृत्ती पाहिली होती, ती निवृत्ती ह्या ज्ञानाने होऊन जाते. आणखीन फल त्याचं म्हणजे परमानंदाची प्राप्ती होते. ते निगेटिव्ह झालं, दुःखांची निवृत्ती ही, पण केवळ झोपेत देखील दुःखांची निवृत्ती होतेच की आपली, ती कायम टिकणारी नाहीये, तिथे परमानंदाची प्राप्ती पण आहे. आणि परमानंदाची प्राप्ती ही केवळ आणि केवळ आत्मज्ञानाने होत असते. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने कायम अखंड अविरत ब्रह्मानंद म्हणजे परमानंद हा आपल्याला मिळून राहतो. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. मी भगवंत म्हणतात की मी अखंड सगळ्या सुखाचा आरामो, बाग बगीचा आनंद तो मी आहे प्रत्येकाच्या जवळ, पण भ्रांतासी कामो विषयावरी माझ्याकडे लक्ष देत नाहीत, आणखीन विषयांच्या मागे धावतात. तसा परमानंदम आपसेसी म्हणजे हे जेव्हा तुझ्या लक्षात येईल, जेव्हा त्या आवरणाची निवृत्ती होईल म्हणजे आवरण जेव्हा दूर होईल, तर त्यावेळे तुला तुझं स्वरूप कळेल, आणखीन मग तू परमानंदाचा धनी होशील, परमानंद हे तुझं स्वरूप बनून राहील. असं इथे ते श्री गुरु त्याला आश्वासित करतात. आश्वासित केल्यानंतर ते कसं होत आहे ते सांगतं. जे मी आता सांगितलं त्याचंच थोडस आहे की वेदांतार्थ विचारेण जायते ज्ञानमुत्तमम तेनात्यंतिक संसार दुःख नाशो भवत्तनु. अनु तत्काळ ताबडतोब काय होतो? संसार दुःखांचा नाश होतो. कशाने? वेदांतार्थ विचारेण जायते ज्ञानमुत्तमम. वेदांतार्थ विचारेण, वेदांताच्या अर्थाचा विचार केला तर, नुसतं उपनिषद पाठ म्हणून नाही तर त्यांच्या अर्थाचा विचार केला तर जायते ज्ञान उत्तमम. उत्तम ज्ञान म्हणजे योग्य उत्कृष्ट, ज्यांनी मोक्ष मिळेल असं ज्ञान निर्माण होतं, जायते. आणखीन असं ज्ञान निर्माण झाल्यावर आत्यंतिक संसार दुःख नाश, जे मी आत्ता म्हटलं की कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, ते होत. आत्यंतिक म्हणजे पूर्ण संपूर्ण, कारणासह वर्तमान म्हणजे आत्यंतिक नाश होत. जेव्हा प्रलय सांगितला जातो ना, तर त्यावेळे पण हा आत्यंतिक शब्द वापरतात. निद्रा प्रलय सांगितला म्हणजे पाच प्रलय समर्थांनी वर्णन केलंय की दोन जे आहेत ते पिंडाचे आहेत, दोन आहेत ते ब्रह्मांडाचे आहेत, आणि पाचवा जो आहे तो अत्यंतिक प्रलय, ज्याला विवेक प्रलय असं नाव आहे. म्हणजे पिंडाचे दोन प्रलय म्हणजे झोप आणि मृत्यू, ज्यावेळे जग आपल्याला दिसत नाही. प्रलय म्हणजे लीन होतं संपूर्ण जग, पूर्णपणे लीन होणं म्हणजे प्रलय. आणि ब्रह्मांडाचा प्रलय जो म्हटलेला आहे तो एक ब्रह्मदेवाचा मृत्यू, त्यावेळे ब्रह्मांड पूर्ण नाहीस नाही होत, म्हणजे एकार नवापर्यंत जातं मला वाटतं तोपर्यंत. आणखीन त्यानंतर जेव्हा सॉरी ब्रह्मदेवाची झोप, आणखीन ब्रह्मदेवाचा जेव्हा मृत्यू होतो तर त्यावेळी माया सुद्धा ब्रह्मात लीन होऊन जाते. संपूर्ण सृष्टी जी आहे ते बीज रूपाने मायेमध्ये राहते, आणखीन माया ब्रह्मामध्ये लीन होऊन जाते. आणि नंतर प्रचंड काळ लोटला, जितका काळ सृष्टी आहे तितकाच काळ जेव्हा लोटतो तर त्यावेळी पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते.
याचा अर्थ जो जीव असतो तो पुन्हा जन्माला येतो, नवा ब्रह्मदेव जन्माला येतो, म्हणजेच आत्यंतिक दुःखनाश होत नाही. इतक्या काळाच्या विश्रांतीनंतर का होईना परत त्याचे जन्म होत जातात, आणि जोपर्यंत आत्यंतिक प्रलय होत नाही तोपर्यंत हे चालू राहतं. आत्यंतिक प्रलय म्हणजे विवेक प्रलय, म्हणजेच आत्मज्ञान. विवेकाच्या साह्याने जेव्हा मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं, आत्मा काय अनात्मा काय असा विवेक जेव्हा केला जातो तर त्यावेळे मी ब्रह्म आहे असं गुरुपदेशाने ज्ञान होतं. आणखीन त्यावेळे त्याला आत्यंतिक प्रलय असं नाव आहे. इथे जे म्हटलेलं आहे हा आत्यंतिक संसार दुःखाचा नाश जो आहे तो असा होतो, आणखीन तो तत्काळ होतो. आता इथे तत्काळ जे म्हटलेलं आहे त्या तत्काळाला सुद्धा सापेक्षता आहे. जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्या तत्काळचा अर्थ घ्यायचा. समर्थ जे म्हणतात की सावध साक्षेपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष, इतरा त्या लक्ष लक्षिता नव्हे. म्हणजे जो सावध आहे साक्षेपी आहे दक्ष आहे हे सगळे बाकीचे आहेतच, पण जो साधन जे सांगितलं आहे ते व्यवस्थित करतो, चुकीच्या मार्गाने जाणार नाही याच्याबद्दल दक्ष असतो, आणखी ह्या सगळ्याबद्दल जो साक्षेपी असतो म्हणजे सातत्य असतो ज्याच्याजवळ. आज केलाय उद्या नाही, आज कंटाळा आला उद्या बघू ह्या पद्धतीने नाही, तर सातत्य जिथे असतं तर अशा सातत्याने जो अभ्यास करतो तर त्याला मोक्ष तत्काळ मिळतो. आता एकीकडे म्हणतात सातत्य आणि एकीकडे तत्काळ म्हणतात, हे कसं काय जमायचं? आपल्या पूर्णपणे आयुष्याचा जर का विचार केला तर तत्काळ म्हणजे फार श्रम नाही त्याला पडत. अशा पद्धतीने अभ्यास केला तर लवकरात लवकर त्या बैठकीत सुद्धा त्याचा तो निश्चय होऊ शकतो. ताबडतोब अगदी सांगता क्षणी तो ब्रह्म होतो असा ह्याचा अर्थ नाहीये. किंवा कानावचनाची भेटी हे जे सांगितलेलं आहे, सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवण ऐकू जो म्हणून माऊली म्हणतात, तर असा कवणू ऐकू अत्यंत रयर अधिकारी जो आहे तो देखील प्रश्न विचारतो. विचारसागर ग्रंथात जो चौथा तरंग म्हणून म्हटलेला आहे तो उत्तम अधिकाऱ्याचा आहे, की ज्यांनी असा सगळा अभ्यास केलेला आहे, जो हे काय म्हणतात शमाली गुणसंपन्न वगैरे आहे, साधन चतुष्टय संपन्न, तर अशाला सद्गुरूंनी उपदेश केल्यानंतर त्यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत तिथे, आणि त्या प्रश्नांच्या शेवटी त्याला पूर्ण ज्ञान झालं अशी तिथे ते कथा सांगितलेली आहे. म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर त्याला ज्ञान झालं, त्याला आणखीन साधना करायला लागली नाही. केवळ ही विचाराची, केवळ हे प्रश्न विचारून संशय फेडून घ्यायची एवढीच त्याला साधना लागली. याचाच अर्थ तत्काळ मोक्ष मिळतो, त्याचा समूळ नाश झाला. म्हणून मग पुढे सांगतात की श्रद्धा भक्ती ध्यान योगान मुमुक्षोर मुक्तेर हेतून वक्ती साक्षात श्रुतीर गीही यो वा एतेष्वेव तिष्ठत्यमुष्य मोक्षो अविद्या कल्पिता देह बंधनात. मोठा हे सांगितलेलं आहे की असा जो आहे श्रुतीतल्या वाक्य काय सांगतायत, म्हणजे कुठे गेले, श्रुते हे गीही श्रुतीतली वाक्य सांगतायत, गीही म्हणजे गायन करतायत म्हणूया, किंवा श्रुती वाक्य काय सांगतायत मुमुक्षुला, तर त्याला मुमुक्षु तर आहे, मोक्षाची इच्छा आहे, त्याच्याजवळ श्रद्धा आहे. पुन्हा साधन चतुष्टय संपन्नातली श्रद्धा जी आहे तर त्याचं महत्व इथे वर्णन केलंय की आधी सगळं सांगितलेलंच आहे पण इथे पुन्हा श्रद्धा सांगतायत. कारण श्रद्धा हा बेस आहे. जर का विश्वासच नसला की मला सद्गुरु जे सांगतायत तेच बरोबर आहे, तेच माझ्या कल्याणाचं आहे, आणि शास्त्र जे सांगतायत तेच ते सांगतायत, त्रिविधा प्रचिती असं म्हणतात की शास्त्र सद्गुरू आणखीन आत्मानुभव तिन्ही एक वाक्यता आहे, ह्या तिन्ही एकच गोष्ट सांगतात, असा जर का आपल्याला खात्री नसली तर मग आपण त्यांनी सांगितलेलं करायला जाणार नाही.
जिथे श्रद्धा असते, जिथे आदर असतो, तिथे आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे करायला जातो. भक्ती, भक्तीची व्याख्या शंकराचार्यांनी काय केली आहे ती आपण पाहिली आहे की तत्वानुसंधानम, तत्वाचं अनुसंधान, तत्वाचा विचार. आणखीन ध्यान, त्याची जी व्याख्या आहे ध्यानाची ती आहे ती अखंड तैल धारवत विजातीय प्रत्यय रहित आणखीन सजातीय प्रत्यय प्रवाह. म्हणजे काय? तैल धारवत अखंड, अखंड म्हणजे पाण्याची धार आणि तेलाची धार पाहिलेली आहे आपण बहुतेकांनी. पाण्याची धार इकडे तिकडे पाणी उडत असतं, थेंब उडत असतात, कमी जास्त होते. तेलाची धार पहा, ती एक सारखी अगदी पूर्णपणे स्मूथ पडत असते, अखंड पडत असते. तेला पाण्याची तशी नाही पडत. म्हणून तैल धारवत असा शब्द वापरतात जे उपासनेला वापरतात किंवा ध्यानाला वापरतात. दोन्हीला ही व्याख्या सांगितलेली आहे. आणखीन विजातीय प्रत्यय प्रवाह घालवलेला आहे. विजातीय प्रत्यय म्हणजे काय, सजातीय प्रत्यय म्हणजे काय आहे? जो ध्यानाचा विषय आपला, कसलं मी ध्यान करते, समजा मी इथे समोर माझ्या मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं ध्यान जर का मी करायला लागले, त्या मूर्तीवरती मी केवळ लक्ष केंद्रित केलं, त्या मूर्ती व्यतिरिक्त जर का मला काहीही दिसलं, समोर नैवेद्य काय ठेवलाय, उदबत्तीचा वास कसा येतोय वगैरे जर का मला दिसायला लागलं, तर तो विजातीय प्रत्यय आहे. मला फक्त मूर्ती पाहिजे, त्याच्याही पेक्षा त्या मूर्तीच्या ओठातलं हास्य पाहिजे, तिथली प्रसन्नता पाहिजे, ह्याच्यावरती माझं ध्यान केंद्रित झालं पाहिजे. त्याच्याऐवजी जर का मला बाकी गोष्टी आसपासच्या दिसायला लागल्या, तर तो विजातीय प्रत्यय आहे. प्रत्यय म्हणजे जाणीव होणं म्हणूया, ज्ञान होणं म्हणूया. विजातीय म्हणजे जे आपल्याला हवं आहे तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, असा विजातीय आपल्याला ज्ञान व्हायला लागलेलं आहे. मग तो विजातीय गोष्टींचा प्रवाहच निर्माण होतो, आपलं मन त्याच्या पाठोपाठ धावतं. उदबत्ती किती छान वासाची आहे, किंवा नको ही उदबत्ती, मला याने त्रास होतो, शिंका येतात, कुठलंही असेल. नैवेद्याला आज हेच का दिलाय? काहीही पद्धतीने आपला विजातीय प्रत्ययाचा प्रवाह सुरू होतो. जगातल्या गोष्टींबद्दल आपण विचार करायला लागतो. आणि सजातीय प्रत्यय म्हणजे केवळ त्या मूर्तीच्या वरती, जिथे मी लक्ष केंद्रित केलेलं आहे माझं, मूर्तीवरती असेल, आणखीन सूक्ष्म होत 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 त्याच्या चेहऱ्यावरती असेल, त्याच्या हास्यावरती असेल, असं जेव्हा मी लक्ष पूर्ण केंद्रित करते, कसं, तैल धारवत, तर त्यावेळे त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणजे ह्या ध्यानाला सविकल्प समाधी असं देखील शेवटी मग नाव येतं, जेव्हा ती पूर्णपणे सूक्ष्म होते त्यावेळे. ध्यान म्हणजे क्षणमात्र होतं, आणखीन समाधीत आणखीन थोडं जास्त होतं. परिपक्व अवस्था ध्यानाची म्हणजे समाधी आहे. धारणेची परिपक्व अवस्था ध्यान आहे. धारणा म्हणजे आत्ता जसं म्हटलं की देवाच्या आसपासच्या गोष्टी, त्याच्याबद्दलचा पण विचार, पूजेचा विचार, तो देव मध्यवर्ती आहे, आणखीन त्याच्या भोवती मी फिरतीये, म्हणजे धारणा आहे. आणखीन तिची परिपक्व अवस्था, असं फिरता फिरता ते सर्कल कमी 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 होत होत शेवटी त्या देवावरती येतं, त्याला ध्यान म्हणतात. मग तिथे केंद्रित झालेलं आहे आता, आणि त्याची परिपक्व अवस्था म्हणजे तिथेच राहतं, ती समाधी आहे. ध्यानाची परिपक्व अवस्था ती समाधी. म्हणून इथे परत श्रद्धा, भक्ती, ध्यान, योग ह्या सगळ्याशी योग साधला म्हणजे त्याच्याशी जुळले ते. श्रद्धा जोडली गेलीय, भक्ती जोडली गेलीय, म्हणजे तत्वानुसंधान राहायला लागलेलं आहे, त्या तत्वाचंच ध्यान मला व्हायला लागलेलं आहे. तत्वानुसंधानाचं ध्यान आहे ते ध्यान इथे बाकी गोष्टींचं नाही सांगितलेलं आहे. जेव्हा अशा पद्धतीने एका ओळीत येत आहे, भक्ती, ध्यान, योग, भक्ती इथे ज्ञानाची भक्ती आहे, निर्गुण भक्ती आहे,
सगुणाची भक्ती अजून तरी इथे सांगितलेली नाहीये. इथे निर्गुणाचा विचार म्हणजे निर्गुण भक्ती आहे आणि त्याचंच ध्यान करायला सांगितलेलं आहे आणि त्याचा योग झाला म्हणजे अखंड तेच राहिलेलं आहे, व्यवस्थित जोडलं गेलंय मी त्याच्याशी. असा असलेला जो मुमुक्षू आहे म्हणजे ही साधन आहे, मुमुक्षूला ही साधनं आहेत आणि हे साक्षात उपाय आहेत. मुक्ते हे हेतू ते सांगितलेले आहेत. मुक्तीचे हेतू जे उक्ती जी आहे ती ही आहे मुक्तीची. साक्षात श्रुते हे प्रत्यक्ष श्रुतीने हे उपाय सांगितलेले आहेत मुक्तीचे. आणखीन यो वाद जो अशा पद्धतीने उपाय करतो तिथेच तिष्ठती, तिथे निष्ठापूर्वक राहतो, पूर्णपणे त्या उपायातच राहतो, तर त्याला नक्की अगदी ह्या अज्ञानाने जे कल्पित आहेत अविद्या कल्पित देह बंधनात मोक्ष. आत्ता झालं आपलं अविद्येनी कल्पित देहबंध जो आहे तर त्यापासून त्याला मोक्ष मिळतो. आता परत इथे आपण मायेचे म्हणजे अविद्येचे जी कशापासून बंधन निर्माण करते ते पाहिलं की आवरण घालते आणखीन त्याच्यामुळे आपल्याला दिसायला लागतं आणि आपण बंधन, पण बंधन म्हणजे नक्की काय आहे. अज्ञानाने कल्पिलेल्या देहबंधनापासून मोक्ष आहे म्हणजे काय आहे. हा बंधन कसलं आहे, मोक्ष म्हटल्यानंतर काहीतरी बंधन पाहिजे ना, तर मोक्ष शक्य आहे. मग अविद्येने कल्पित, अविद्येने कल्पित म्हणजे काय, अविद्या म्हणजे विद्या नाही, विद्येला जी विरोधी आहे ती अविद्या. केवळ नाही असं नाही तर ती विरोध करते विद्येला. कशाने विरोध करते, मगाशी सांगितलेल्या पद्धतीने की विषयांच्या मागे धावणं, विक्षेप आणखीन मल ह्याच्या साह्याने तिने आवरण घालून ठेवलेलं आहे, याच्या साह्याने ती अविद्या मोक्षाला विरोध करते, आपल्याला विद्येला विरोध करते. पण ती आली कुठून, तर अज्ञानाने कल्पिलेलं. हे जे बंधन आहे हे कल्पनेतलं आहे, हे सत्य नाहीये. तुकाराम महाराजांची एक कथा आहे ना की त्यांचा एक मित्र होता, आणखीन तो म्हणायचा की मी पण येणार आहे पंढरपूरला वारीला. तुकाराम महाराज दरवेळे त्याला बोलवायला जायचे की चल वारीची वेळ झाली आपण जाऊया. तो दरवेळे काहीतरी कारण सांगायचा, कुठे कधी शेतात काम आहे, कुठे काही घरात काम आहे, काही ना काहीतरी सांगायचा. आणखीन मला आत्ता जमणार नाही, कसा काय मी येऊ सांगतो. तुकाराम महाराज आपले बरं म्हणायचे आणि जायचे. मग एक वर्षी ते बोलवायला गेले पण त्यांनी बोलवलं नाही, तर त्याच्या घरासमोर एक झाड होतं, त्या झाडाला त्यांनी मिठी मारली आणि ओरडायला लागले की अरे मला सोडवा, अरे मला सोडवा, या झाडाने मला घट्ट पकडलाय. तो त्यांचा मित्र बाहेर आला आणि पाहिलं आणि हसायला लागला की अरे काय तू, तुला पकडलाय का, तू पकडलाय झाडाला, झाड थोडंच तुला पकडतंय. त्याच्यावरती तुकाराम महाराज म्हणतात की मग संसाराला तू पकडलायस का संसाराने तुला पकडलाय. प्रश्न छान आहे अगदी, की आपल्याला जेव्हा वाटतं की नाही मला हे करायचंय, आपण नसलेली कर्तव्य ओढून घेतो, नसलेली कामं ओढून घेतो आणि मग मला हे केलं पाहिजे, मला वेळ कसा मिळणार अभ्यास करायला, ध्यान करायला, आपण हे प्रश्न विचारतो. याचा अर्थ असा असतो की आपली जी इच्छा आहे ती तेवढी कमी पडते, मुळात आपलं मुमुक्षुत्व कमी पडतंय. मुळात मला ती इच्छाच नाहीये, मुळात मला संसाराचं बंधन सोडायचं नाहीये. हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे अगदी. म्हणून जर का खरोखरी मुमुक्षुता असला तर ह्या अज्ञानाच्या बाहेर आपण पडायचा प्रयत्न करू, हे जे बंधन आहे ह्याच्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करू. बंधनं जी आहेत ती देहतादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, ही तीन मुख्य बंधनं शास्त्र आपल्याला सांगतं. यातलं देहतादात्म्य म्हणजे मी देह आहे. मी देह आहे हे बंधन का म्हणण्यात येतं, मग आपण देहाच्यासाठी देहाला सुख मिळावं
तो छान दिसावा ह्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत राहतो. मग ब्युटी पार्लरमध्ये जाऊ, व्यायामशाळेत जाऊ, चांगलं चुगलं खाऊ, अनेक गोष्टी आपण करतो की देहाला बरं वाटावं. सगळे जे आपली खटपट असते, सगळ्या धडपडी असतात, चांगलं घर पाहिजे, सजावट पाहिजे, हे सगळं जे आहे हे देह तादात्म्यमुळे आहे की लोकांनी मला चांगलं म्हणावं असं आपल्याला वाटत असतं. मग तुझं घर किती छान, हे सगळं मी म्हणजे देह, आणखीन हे सगळं माझं, ह्या बंधनातनं निर्माण झालेलं आहे. हे बंधन जगत सत्यत्वातनं पण येतं की तुझं घर किती चांगलं म्हणजे ह्याला मी सत्य समजतीये, त्याला मी माझं समजतीये. दुसऱ्याचं असलं तर मला काही वाटणार नाही, हे घर छान दिसतंय अगदी, एवढं आपण म्हणून सोडून देऊ. पण माझ्या घराकडे मी अभिमानाने बघते की किती छान आहे घर माझं, किती सुंदर सजवलेलं आहे, किती मी छान ठेवलाय. नुसतं छान आहे नाही, तर मी किती ते नीटनेटकं ठेवलंय, किती छान ठेवलंय. सगळ्या बाजूने आपण ह्याची बंधनं आपण स्वतःवरती लादून घेत असतो. काहीही यातलं खरं नाही आहे. जग सत्य नाहीये, मी म्हणजे देह नाहीये, हे आपल्याला उपदेश करतात आणि हे बंधन आपलं तोडवतात. दुसरं तिसरं जे आहे ते कर्तृत्व भोक्तृत्व, ह्या दोन्हीतनं त्या कर्तृत्वाचा जन्म होतो. कुठलंही जगातलं जेव्हा मी काम करते तेव्हा मी ते केलेलं आहे, माझ्या संदर्भातलं किंवा जगाच्या संदर्भातलं, संसाराच्या संदर्भातलं, हे काम मी केलेलं आहे. नुसतं एवढं नाही तर माझ्यासारखं कोणी करत नाही. मी बघ किती छान केलंय, माझ्यासारखा स्वयंपाक येतो का कोणाला. सगळ्या बाजूनी आपण या कर्तृत्वाच्या बंधनात फार अडकत असतो. फजी ती सांगावी का विचार आला होता पण नाही सांगणार. फारच फजिती होत असते या कर्तृत्वाच्या बंधनाची. मला माझ्या 2-3 वेळा झालेल्या आहेत फजिती, त्याच्यानंतर लक्षात आलं. पण होतातच, प्रत्येकाच्या काही ना काही होतात, कधी कळतात कधी कळत नाहीत. पण ह्या कर्तृत्वाच्या विचाराच्या मुळे आपली फजिती होत असते आणि कर्तृत्वाच्या विचारातनं बाहेर पडायचंय, भोक्तृत्वाच्या विचारातनं बाहेर पडायचंय. म्हणजे जग हे सगळं सत्य आहे आणि ते माझ्या भोगासाठी आहे, मी त्याचा भोग घेणार, भोक्तृत्वाचं बंधन आहे. आणि कर्तृत्वाचं नाही, मी हे करणार आहे, करायलाच हवाय मला. कर्तव्याच्या चुकीच्या समजुती असतात, त्याचंही बंधन असतं, ते मी आणि माझं ह्याच्यामुळे पडलेलं असतं. मुळात जे आहे ते मी आणि माझं ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी येतात, दुसऱ्यांच्याबद्दल येत नाही. तर माझं म्हणते तिथे सगळी बंधनं येतात. म्हणून माऊली म्हणतात की मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयासे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. त्यांनी खरोखरचा संन्यास घेतलेला आहे जो मी आणि माझं विसरलेला आहे. सगळं जे आहे ते त्याचं आहे. समर्थ सांगतात पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, म्हणजे मी आणि माझं या सगळ्यासह मी देवाचा आहे. इथे जड आत्मनिवेदन सांगितलेलं आहे, कारण ह्या हे प्रत्येक पदार्थ जड आहेत, अचेतन आहेत, त्याचा सगळ्याचा करता ईश्वर आहे. ते सगळं ईश्वरार्पण केलं, ईश्वर बुद्धीने केलं की समर्थ त्याला चंचल आत्मनिवेदन नाव देतात. सकळ करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचाच अंश, त्याचा तोची आपण असं ठावं नाही, मी नाहीये, तोच आहे सगळीकडे व्यापून. ही जेव्हा आपण शरणागती पत्करतो तर त्यावेळे आपलं आत्मनिवेदनाची पुढली स्टेप येते आणि सगळं जे आहे ते ब्रह्म आहे, तेच मी आहे, ही तिसरी स्टेप आहे. आपल्याला प्रत्येक जण हेच सांगत असतं की हे वैराग्य म्हणूया, हे कल्पित देह बंधन आहेत हे लक्षात घ्यायचं आहे, ही खरी नाही आहेत. जर का खरी असती तर कधी निवृत्त झाली नसती. प्रपंचो यदि विद्येत निवर्तेतन संशय हा. प्रपंच जर का खरोखर म्हणजे प्रत्यक्षात असता तर त्याच्याबद्दल काहीतरी करता आलं असतं. जे नाहीच आहे ते कसं मी नाहीस करू. तो बागुल बोवा असतो ना, मुलांना खरा वाटतो. आणखीन खरा असल्या त्यांना भासत असल्यामुळे आपण जेव्हा त्याला घालवून देतो तर त्यावेळे त्यांना ते पटत की हो घालवून दिला, त्यांच्या मते तो खरा असतो म्हणून त्याला घालवता येतं. आपल्याला माहितीये की तो खरा नाहीच आहे.
आपण त्याला घालवणार काय, कुठून काय करणार? तसा प्रपंच जो आहे तो आपण जे अज्ञानी आहोत त्यांना खरा वाटतो. आणखीन मग श्री गुरु सांगतात की अरे खरा नाही आहे तो, बघ चाललाय त्याला घालवतोय, आणि मग आपली ती भीती जाते. पण त्यांना काय आहे, त्यांना मुळात भीती वाटतच नाही, कारण त्याचं स्वरूप माहिती आहे. अज्ञानाने आपण हे सगळं कल्पित देहबंधन केलेलं आहे. त्याला एक, आता वेळ नाहीये तेव्हा ती गोष्ट काही मी सांगणार नाहीये आता, पण इथे जे सांगितलेलं आहे की श्रुती सांगते, आणि श्रुती जेव्हा सांगते की श्रद्धा भक्ती ध्यान योग मोक्षता हे जे उपाय आहेत, ह्या उपायांनी अखंड जेव्हा आपण विचार करू, अखंड जेव्हा ते अद्वैत तत्वानुसंधान आपण जेव्हा बाळगू, हे मोक्षप्राप्तीचे साक्षात उपाय प्रत्यक्ष उपाय आहेत. आणि ह्या प्रत्यक्ष उपाय करण्याच्या साठी बाकी जे साधन चतुष्टय संपन्नता वगैरे होती ती ह्या प्रत्यक्ष उपायांच्या लायकीचे आपण होण्यासाठी येते. ज्याला तेवढा मनाचा निश्चयच नसतो झालेला, मला हे हवंच आहे, मी हे असंच आहे, असं मला मिळवायचंच आहे, हा निश्चय ज्याचा नसतो तो हे काम करत नाही. आपण त्याच्या मागेच जाणार नाहीये, साक्षात उपाय आपण स्वीकारणार नाही. मोक्षप्राप्तीचे साक्षात उपाय जे आहेत ते असे आहेत, म्हणून जो त्यांच्या ठिकाणी निष्ठा ठेवतो एतेषु एव तिष्ठती, त्यांच्याच ठिकाणी जो निष्ठा ठेवतो त्याला ह्या बंधनातनं, अज्ञानाने कल्पलेल्या देहाच्या बंधनातनं मोक्ष मिळतो. म्हणून इथे आता 48वा आपला श्लोक झालेला आहे. पुढल्या वेळेस